कोरोनावरून राजकारण करू नका असं सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना एका मीटिंगमध्ये चांगलाच सुनावलं आहे. आपण सगळेजण हात जोडून म्हणजे आपल्या सगळ्यांना विनंती आहे देवेंद्रजी सहित सगळ्यांना त्यांनी याच्यात राजकारण करू नका. त्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना गमावणं हे काही आपल्याला परवडणार नाही. पहिलं काम म्हणजे आपण आपली स्वतःची पूर्ण काळजी घ्या. आपले अनेक कार्यकर्ते आपण गमावलेले आहे आणि हे सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे. हे पार्टी वगैरे जे कामं आहेत ते महत्त्वाची आहेत पण आपला जीव वाचला तर पुढे काय करता येणार आहे. पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की स्वतःची सगळी काळजी घ्या, घराची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या, आसपासच्या लोकांना याची गंभीरता समजावून सांगा. सगळ्यांना वॅक्सिनेशन करण्याकरता बूथवर घेऊन या. कोणाचं झालं नाही त्याची काळजी घ्या आणि याच्यात राजकारण करू नका. आपण या सगळ्याच गोष्टीमध्ये बोर्ड लावले पाहिजे आणि झेंडे लावले पाहिजे गरज नाही. लोकांना माहिती आहे आणि लोकांना आता यावेळी आपण जर असं काही राजकारण केलं तर लोकांना मनातून ते आवडत नाही. पण तुम्ही जे करणार आहात त्याचं क्रेडिट आपोआप तुम्हाला आणि पार्टीला मिळणारच आहे. आपण जे करतो त्याच्यावर जगात आता मीडिया आहे, वर्तमानपत्र आहे, सगळीकडे ते जात आहे. त्यामुळे आपण आपल्या सेवा कामाचा मर्यादित एका माहिती होणं लोकांना इथपर्यंत त्याचा प्रचार करणं ठीक आहे. त्याचा फार बागुलबोवा करणं एकच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे, चार जण त्याचे फोटो काढून राहिले आणि वारंवार पाठवून राहिले असं करू नका. त्याच्यातून आपल्याबद्दलचं इम्प्रेशन वाईट होईल. आपण हे सांगतो की जे आपण मनसा सततम स्मरणीयम, वचसा सततम वदनीयम, लोकहितम मम करणीयम, म्हणजे राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे. समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण म्हणजे राजकारण आहे. हे खरं राजकारणाचा अर्थ आहे. नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढंच काही त्याच्यातला भाग नाही आहे. पण मला आपल्याला एवढीच विनंती की यावेळी समाजाच्या मागे, गरीब माणसाच्या मागे जात पंत धर्म पार्टी पक्ष विसरून सगळ्यांच्या बरोबर आपण योग्य प्रकारे मदत करून उभं राहणं हेच भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाला पार्टीला याचे नक्कीच फळ मिळणार आहेत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.